नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. मल्हार सिनेमागृहासमोरील राजदीप सोसायटीची 50 ते 55 फूट भिंत कोसळल्याची घटना. लग्न समारंभामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मीरा भाईंदरमधून अटक. आणि वनविभागानं हिरवा कंदील दाखवल्यानं गायमुख ते फाउंटन उन्नत मार्ग रस्त्याच्या कामांना वेग येणार. शहरातील मध्यभागी असलेल्या मल्हार सिनेमागृहासमोरील राजदीप सोसायटीची 50 ते 55 फूट भिंत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. ही भिंत 4 कारसह 7 दुचाकी वाहनांवर पडल्यानं त्यांचं नुकसान झालंय. तसंच ती भिंत धोकादायक स्थितीत असल्याचं ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कोणीही जखमी झालं नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ही आपत्ती विभागानं सांगितलंय. लग्न समारंभामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मीरा भाईंदरमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल 21,04,165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. टोळीतील 5 जणांना अटक करण्यात आली असून या टोळीमध्ये आणखीन काही आरोपी आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 8 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी ज्या ठिकाणी लग्न समारंभ होणार आहे अशा स्थळांची रेकी करायचे, त्यानंतर लग्नाला आलेल्या पाहुण्यांप्रमाणे विवाहामध्ये सहभागी होत लग्नाला आलेले वऱ्हाडी मंडळी आपल्या कामात आहेत हे पाहून चोरटे संधी साधायचे. आरोपी लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे मोबाईल, पैसे आणि दागिन्यांवर डल्ला मारून फरार व्हायचे. अशा पद्धतीनं अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. पोलीस आरोपींच्या मागावरच होते. अखेर या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. काशिमेरा पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीतील सर्व आरोपी हे 19 ते 23 वयोगटातील असून त्यांच्यावर ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. तांत्रिक बाबींचा तपास करून या टोळीतील 5 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या टोळीमध्ये आणखीन काही जणांचा समावेश आहे का याचा तपास सुरू असून या पार्श्वभूमीवर आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 21,04,165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वनविभागानं हिरवा कंदील दाखवल्यानं गायमुख ते फाउंटन उन्नत मार्ग, कोलशेत ते भाईंदरपाडा सेवा रस्ता, घणसोली ऐरोली चोट रस्ता आणि गवळीदेव पर्यटन स्थळांच्या कामांना वेग येणार आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी घेतलेल्या दृकश्राव्य परिषदेत वनविभागाचे अडथळे दूर झाल्याची माहिती खासदार राजन विचार यांनी दिली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील विकास कामांना गती देण्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गायमुख येथील चढणीच्या वळणदार घाटांमध्ये अवजड वाहनं बंद पडतात तर टँकर असलेली वाहनं पलटीहून वारंवार अपघात घडत असतात. अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. खासदार राजन विचार यांनी केलेल्या मागणीनुसार गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंतच्या उन्नत मार्गातील वनविभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये हा वळणदार उन्नत मार्ग न करता तो सरळ 4+4 मार्गिकांचा असावा अशा सूचना MSRDCच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. येत्या 2 दिवसात वाईल्डलाईफची जागा निश्चित करून सुधारित प्रस्ताव केंद्रीय अधिकारी नागपूर यांना पाठवण्यात आल्यानंतर 8 दिवसात मान्यता देण्याचं आश्वासन बैठकीत देण्यात आलंय. हा प्रस्ताव 1,274 कोटींचा BOT तत्वावर करण्यात येणार असल्याचं राज्य शासन असल्यानं राज्य शासनाची मदत घेऊन तो मार्गी लावावा, तसंच या मार्गावर प्राथमिक उपचार रुग्णालय उभं करण्याची सूचनाही खासदार राजन विचारे यांनी या बैठकीत केली आहे. कचरा वेचकांच्या आड वागळे स्ट्रीट येथील डम्पिंग ग्राउंड येथील ठेकेदार लाखो रुपये कमवत आहेत. मात्र याच ठेकेदारांच्या फायद्यासाठीच पालिका प्रशासनाकडून CP टँक येथील डम्पिंग ग्राउंड हटवण्यात येत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अशरफ शनू पठाण यांनी केला आहे. वागळे स्टेट येथील CP टँक इथे गेल्या अनेक वर्षांपासून एक डम्पिंग ग्राउंड आहे. या ग्राउंडवर वर्षानुवर्ष कचरा टाकला जातोय.
पालिकेकडून या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करून ते डम्पिंग ग्राउंडवर टाकलं जात असल्याचं सांगण्यात येत असलं तरी या जागेचा वापर डम्पिंग ग्राउंडसाठीच केला जात असल्याचं नमूद करून पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले. या नागरिकांनी शानू पठाण यांची भेट घेऊन यासंदर्भात तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार पठाण यांनी पालिका अधिकाऱ्यांसह सदर ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला होता. वावळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडचा विषय गंभीर आहे. या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण केलं जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. जर या ठिकाणी केवळ वर्गीकरणच होत असेल तर दोन मजल्यांपर्यंत कचऱ्याचे ढीग जातातच कसे असा सवाल करून पठाण यांनी सांगितलं की दिव्यातील डम्पिंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 20 लाख रुपये भाडेतत्वावर भूखंड घेण्यात आला आहे. त्यामुळे याच ठिकाणी जर ठाण्यातील हा कचरा टाकला तर वागळे इस्टेट येथील समस्या निकाली निघणार आहे. मात्र ठेकेदार कचरा वेचकांच्या माध्यमातून स्वतःची झोळी भरतायत. कचरा वेचकांकडून 12 रुपये किलोनं भंगार घेऊन त्याद्वारे 1,00,000 रुपये कमाई ठेकेदार करतायत. या संदर्भात आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के, आयुक्त, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र ठेकेदारांची मस्ती अशीच कायम राहिली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस या भागात एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही असा इशाराही पठाण यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज कशाप्रकारे चालतं याविषयीचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य समिती राज्याच्या दौऱ्यावर असून या समितीनं ठाणे जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळेला त्यांनी जिल्हा परिषदेची त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची संपूर्ण कार्यप्रणाली आणि रचना जाणून घेतली. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी समितीच्या चेअरमन साधना सिंग, मोनिका यादव, डेप्युटी डायरेक्टर अरविंद राय, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर स्वाती गुप्ता यांचं यथोचित स्वागत केलं. या समितीनं जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, वित्त विभाग, आरोग्य विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पाणी आणि स्वच्छता विभाग, लघु पाटबंधारे विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन इत्यादी विभागाचं कामकाज कसं चालतं, योजना, अभियान, उपक्रम कसे राबवले जातात याची सखोल माहिती घेत चर्चा केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याविषयीही त्यांनी माहिती दिली. तसंच जिल्हा परिषद निधीचं वितरण कसं करते आणि जिल्हा परिषदेचं उत्पन्न स्रोत कोणते आहेत याबाबतही समितीनं माहिती जाणून घेतली. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणारेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाहीये. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतो. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.nvsp.in
mahrashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मल्हार सिनेमागृहासमोरील राजदीप सोसायटीची 50 ते 55 फूट भिंत कोसळल्याची घटना. लग्न समारंभामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मीरा भाईंदरमधून अटक. आणि वनविभागानं हिरवा कंदील दाखवल्यानं गायमुख ते फाउंटन उन्नत मार्ग रस्त्याच्या कामांना वेग येणार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.